आंबेगाव तालुक्यातील लौकी गावच्या हद्दीत चालत्या मोटरसायकलवर बिबट्याने हल्ला केल्याने मोटरसायकलवर मागच्या बाजूस बसलेला लौकी येथील तरुण प्रतीक उर्फ बाबू थिटे हा जखमी झाला आहे। ही घटना शुक्रवार दिनांक 7 जानेवारी रोजी सायंकाळी 7:30 सुमारास घडली। या घटनेत बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणावर मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घरी जात असताना मिलेश थोरात त्यांना मंचर या ठिकाणाहून घेतले असता त्यांना चांबली मार्गे घरी सोडण्यास चाललो होतो। तर जवळपास चांडवलीमधून पुढे निघाल्यावरती लौकी या हद्दीत बिबट्याने आमच्यावरती मागून हल्ला केला। मागून हल्ला केल्यानंतर बिबट्याने माझ्या पायाला जोरदार पंजा मारला। तर तो पंजा एवढा जोरात होता की त्यांनी पायाला अशी बरीच मोठी जखम झाली। तर तिथनं पुढं आम्ही एकदम फास्ट गेलो तर बिबट्याने आमचा 50 मीटर एक अंतरापर्यंत पाठलाग केला। बिबट्या तुम्हाला आडवा आला की मागून आला? मागून हल्ला केला बिबट्याने, मागून दडप घातली। तुम्ही बिबट्या पाहिला प्रत्यक्ष? प्रत्यक्ष मी बिबट्या पाहिला। आणि तिथनं पुढं म्हणून निलेश थोरात आणि अजून एक मित्र होता त्यांनी मला हॉस्पिटलला इथं रुग्णालयात आणलं।